पुण्यातील सर्व रुग्णालयं ही शनिवारी बंद राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे. कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात येतोय. ससून रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टरांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम हा रुग्णसेवेवर होण्याची शक्यताही वर्तवली जाते. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूया. कलकत्त्यामध्ये महिला निवासी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर या घटनेचे पडसाद जे आहेत ते पूर्ण देशात उमटताना पाहायला मिळत आहेत. मी सध्या आता पुण्यातील ससून रुग्णालयात आहे आणि ससून रुग्णालयात देखील खरं तर निवासी डॉक्टर जे आहेत ते गेल्या 4 दिवसापासून कामबंद आंदोलन करत आहेत. तर आज इंडियन मेडिकल असोसिएशनने कामबंद आंदोलन सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलेलं आहे. ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. माझ्यासोबत या ठिकाणी महिला डॉक्टर आहेत. मी थेट त्यांच्याशी बोलणार आहे. खरं तर तुम्ही डॉक्टर आहात आणि अशा घटना झाल्यानंतर महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो. या अशा घटना झाल्यानंतर काय नक्की प्रतिक्रिया काय असतात तुमच्या? आमची प्रतिक्रिया तर अत्यंत चीड येणारी आहे आणि अत्यंत घृणास्पद हा प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की हा फक्त महिला डॉक्टरांचा प्रश्न नाही आहे, सगळ्याच काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जो कामाच्या ठिकाणी त्यांच्या सेफ्टीचा जो प्रश्न ऐरणीवर आलाय आणि मला आता इथे हा मुद्दा मांडावा असं वाटतं की हा प्रश्न फक्त लेडी डॉक्टरशी संबंधित नाही आहे, तर समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी रस्त्यावर उतरून याचा सरकारला जाब विचारला पाहिजे. जे कोणी आरोपी आहेत त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्याची शिक्षा दिली पाहिजे, त्यामुळे बाकी लोकांना जरब बसेल आणि अशा घटनांना भविष्यामध्ये आळा बसेल. नक्कीच, खरं तर आज कामबंद आंदोलन आहे. रुग्णांचे हाल होण्याची एक शक्यता वर्तवली जाते. रुग्णांची हाल होणार आहे, पण कोणी विचार केला का जे डॉक्टर 36 तास 48 तास कंटिन्यू काम करतात, त्यांना पाणी प्यायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, त्यांच्याविषयी कोण विचार करतो? म्हणजे ॲक्च्युली हॉस्पिटलचं प्लॅनिंग करताना, इमर्जन्सी डिपार्टमेंट किंवा वॉर्डचं प्लॅनिंग करताना महिला डॉक्टरांची सुरक्षित पद्धतीने त्यांना कुठे आराम करता येईल ह्याची ह्याचा विचार तरी केला जातो का, हा मला खरंच शंका वाटते. या कलकत्त्याच्या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी या सर्व डॉक्टर महिलांची मागणी आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.